सुनील टिंगरे मागच्या काळामध्ये काही लक्ष दिलं नाही का, त्यांनी काही कामं व्यवस्थित केली नाहीत का? नाही, त्यांच्या कामाचं स्वरूपच व्यवस्थित नसल्यामुळे तर नागरिक त्रस्त आहे. तुम्ही कशासाठी शरद पवारांचा पक्ष निवडला? नागरिक एकच म्हणत होते तर तुम्ही पवार साहेबांच्या गटातून उभे राहा आणि सर्व जनता तुमच्या बरोबर राहील आणि येणारा काळ दाखवून मोठं मताधिक्यानं आम्ही या मतदारसंघामधून निवडून येणार आहे. किती मतांनी तुमची तुतारी वाजेल? आमची तुतारी मोठ्या मताधिक्यानं वाजेल याची मला खात्री आहे. नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी एक वडगाव शहरीतील शरद पवार गटाचे माजी आमदार बापूसाहेब पडरे आहेत. बापूसाहेब नमस्कार, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आज या ठिकाणी आपण बैठक आयोजित केली होती, काही नगरसेवक आले होते या परिसरामधले. आजचा काय तुमचा महत्त्वाचा प्रश्नासाठी बैठक आहे? आजची पत्रकार परिषद ही फक्त पाण्यावर होती, कारण पाणी आमच्या भागामध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो जास्त प्रमाणामध्ये खराडीमध्ये, त्यानंतर तो वडगाव शिरीमध्ये, विमाननगरमध्ये, त्यानंतर लोहगावमध्ये, या परिसरात जास्त प्रमाणामध्ये त्याचा परिणाम लोकांना भोगावा लागतो आहे आणि नागरिक फार मोठ्या प्रमाणामध्ये त्रस्त आहेत. काय याला जबाबदार कोण आहे नक्की? असं याला जबाबदार प्रशासन आहे, कारण प्रशासनाचं काम हे वेळेवर पाणी देणं, व्यवस्थित पाणी पुरवठा करणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे. एकीकडे इथले आमदार सुनील टिंगरे असतील, यांनी काय याबाबत इतक्या या मागच्या काळामध्ये काही लक्ष दिलं नाही का, त्यांनी काही कामं व्यवस्थित केली नाहीत का? नाही, त्यांच्या कामाचं त्यांचं स्वरूपच कामाचं व्यवस्थित नसल्यामुळं तर नागरिक त्रस्त आहे. इथे सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं ह्या कामावर लक्ष कमी आहे आणि म्हणूनच हे प्रश्न जनतेपुढं निर्माण झालेले आहेत. कारण आम्हास्कड पूर्ण क्षमतेने झाली पाहिजे होती, ती पूर्ण झालेली नाही आहे. लोकांना पाणी लोहगावला लागून टाके आहेत, लोहगाव आणि धानोरीच्या बाउंड्रीवर पाणी आणून सोडलेलं आहे आम्ही भामासकडचं आणि तिथून लोहगावला आम्हाला पाणी मिळू शकत नाही. मी म्हणतो टाक्या जरी नाही झाल्या तरी एका एका भागामध्ये लाईनला प्रेशर देऊन पाणी दिलं तरी आम्ही सगळ्या भागात पाणी देऊ शकलो असतो, पण तसं काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केलेलं नाही तिकडं. आपण आता नुकताच शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे, काय नागरिकांच्या भावना होत्या? तुम्ही कशासाठी शरद पवारांचा पक्ष निवडला? नागरिक एकच म्हणत होते की तुम्ही ही जागा अजित पवार गटाला आहे तर ती समोर पवारसाहेबांचा गट येणार आहे, तर तुम्ही पवारसाहेबांच्या गटातून उभे राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि सर्व जनता तुमच्याबरोबर राहील. आणि आज आम्हाला दिसून येते की सर्व जनता आमच्या बाजूने आहे, उभी राहिलेली आहे आणि येणारा काळ दाखवून की मोठं मताधिक्यानं आम्ही या मतदारसंघामधून निवडून येणार आहे. मागच्या वेळेस इथले विद्यमान आमदार असतील, जगदीश मुळीक असेल, या दोघांनाही आमदार केले, दोघं महायुतीमध्ये होते. या भागातले कोणते प्रश्न आपण घेऊन आत्ताची सध्याची निवडणूक लढवणार आहात? या भागातला महत्त्वाचा प्रश्न आहे ट्रॉफिक जाम, की जे वारजे खराडे आम्ही रस्ता करत होतो तो वडगाव शिरे आणि येरवड्याच्या भागामध्ये अर्धवट राहिलेला आहे. तो एकतर पूर्ण झाला पाहिजे, एकतर खराडी केसनंद वाघोले हद्दीपर्यंत जो एक डी पी रस्ता आहे, आर पीमध्ये पुढं आहे, तो बऱ्याचशा प्रमाणामध्ये ताब्यात आहे. तो एक रस्ता पूर्ण केला तर ट्रॉफिकचा प्रश्न तिकडे काही प्रमाणामध्ये सुटेल. दुसरा एक खांदवेनगर मधून जाणारा एक रस्ता आहे, किंवा लोहगावमध्ये रिंगरोडला जाणारा रिंग रोड जर नवीन पहिला रिंग रोड आहे तो जर लवकर केला तर तो नगर रोडचा पाण्या ट्रॉफिकचा प्रश्न सुटेल. आणि भामासकेड प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला तर पाण्याचा प्रश्न सुटेल. एकीकडे महायुतीच्या माध्यमातून अनेक निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदर अनेक योजना राबवल्या, म्हणजे लाडकी बहीण असेल, वीज बिल माफी असेल, अनेक योजना राबवल्या. काय यांना लोकांना फायदा होणार आहे त्याचा? काय झालंय, लाडकी बहीण योजना चांगली आहे परंतु लोक त्रस्त आहेत महागाईमुळं. आज जर महागाई पाहिलं तर 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये झाला, म्हणजे गॅसमध्ये वर्षाला किती पैसे जातात? तुमचं तेलाचा डबा 1500 होता तो 2200 झाला. मग तुमच्या प्रत्येक गोष्टीत, कपडे आणायला गेला तुम्ही दिवाळीला तर तुम्हाला 5000 कपडे घेतले तर 900 रुपये तुम्हाला GST भरावं लागतं आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेला
5,000 बिल झालं तर 900 रुपये GST भरावं लागतो आहे. प्रत्येक गोष्ट घेताना GST भरावं लागतं. सोन्याचा बाजार तुम्ही जर बघितलं तर 5 वर्षामध्ये तो 25-30 हजारांनी सोनं वाढलं आहे. सोनं तरी कसं घेणार, लाडक्या बहिणीला वाटलं की एखादा तोळा घ्यावा तर ते 1,00,000 रुपयावर गेलं आहे आणि मग लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये देऊन काय होणार आहे. तर आमचं सरकार आल्यानंतर आमच्या नेतेमंडळींनी सांगितले की माझ्या लाडक्या बहिणीला किमान 2,000 रुपये, माझं तर म्हणणं आहे तिला 3,000 रुपये दिले पाहिजे, रोज 100 रुपये तरी तिला मिळाले पाहिजे. एकीकडे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये महिलांच्यावरती अत्याचार असतील, चिमुरड्या मुलींच्यावरती अत्याचार होतील, होत आहेत, याला जबाबदार नक्की कोण आहे? नाही, याच्यावर खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणीला हे पैसे देण्यापर्यंत तिला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने शासनाची आहे. ती पहिली त्यांनी स्वीकारली पाहिजे, ते त्यांना त्यांनी सुरक्षित ठेवलं तर तीच खऱ्या अर्थाने लाडकी बहीण त्यांच्याबरोबर राहील. पण ती आज सुरक्षित नाही आहे, चिमुकुड्या सुरक्षित नाही आहे, आणि म्हणून मुली असतील, आमच्या महिला असतील, या सुरक्षित नाही आहे आणि म्हणून त्या सरकारच्या बरोबर राहणार नाही. तर त्या महिला ह्या आघाडीबरोबर राहणार आहे. एकीकडे पाहिलं तर आपण अल्पवयीन मुलंसुद्धा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात, कोयता गँग असेल, गोळीबार होतो आहे, शहरामध्ये अनेक ठिकाणी व्यसनाधीन मुलं होत आहेत, याला सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही असं आपल्याला म्हणायचं का? त्यामध्ये पुणे शहराचे आयुक्त तशा पद्धतीने प्रयत्न करत आहेत, परंतु गँग वार मात्र थांबत नाही. गँग कोयता गँग होताना किंवा गुन्हेगारी होताना थांबत नाही. आज फार मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढते, फार मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स पकडले जात आहेत पुण्यात, आणि मग आयुक्त बी हतबल झालेले आहेत की हे काय चाललं आहे पुण्यात, नेमकं काय चाललं आहे. आणि मग आमच्यासारख्याला मी वाटतं की का बरं पुण्यातच का, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये असं काही होत असेल तर माननीय उपमुख्यमंत्री ज्यावेळेस आमचे गृहमंत्री आहेत त्यांनीही मनापासून ते लक्ष देत आहेत, त्यांनी अजूनचं लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी अजूनच्या सूचना दिल्या पाहिजे. तरी आता आचारसंहिता असली तर त्यांना सूचना देता येतात. एकीकडे आपण सर्वच वडगाव शहरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मागही आमदार राहिला होतात, तुम्ही आमदार असताना आणि आत्ताचे आमदार, नक्की तुमच्या कामात आणि आत्ताच्या आमदारांच्या कामामध्ये काय बदल वाटतो आपल्याला? आपण जनतेला विचारलं तर जनता तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगेल की आमच्यासारखा आमदार सकाळी 6 तयार होतो, 7 हजेरी कुठेही कार्यक्रमाला लावतो, बाकीचे आमचे लोकप्रतिनिधी तेवढा त्रास घेत नाही कारण त्यांना तेवढं ते म्हणतात की आमची क्षमता नाही आहे तेवढी, कारण तुम्ही कुठेही उठसाल किती लवकर असाल तेवढी क्षमता आमच्यामध्ये नाही. आपण तुतारी चिन्ह हातात घेतले, शरद पवारांच्या बरोबर आहात, किती मताने तुमची होता तुतारी वाजेल? आमची तुतारी मोठ्या मताधिक्यानं वाजेल याची मला खात्री आहे. तरी अंदाज किती? अंदाजे सांगण्यापेक्षा मोठ्या मताधिक्यानं. तर आपल्याशी आता वडगाव शहरीचे माजी आमदार आणि तुतारीचे म्हणजे शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार आणि ज्यांना तुतारी चिन्ह मिळाले असे बापूसाहेब पठारे होते, त्यांनी आपल्याशी या वडगाव शहरीच्या विविध प्रश्नावरती बातचीत केली. स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी राजेंद्र शिंदे, धन्यवाद.